नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया स्थानिक घडामोडी। उबळी येथील गोकुळ रोड पोलिसांनी चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक केलेल्या बेळगावच्या दोन तरुणांनी कोल्हापूर व गडिंग्लज येथेही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे। गुरुवारी हुबळी पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेली एक कार ताब्यात घेतली आहे। नितेश उर्फ दीपू जगन्नाथ ढापळे वय 32 राहणार रुक्मिणीनगर, रोहित उर्फ पिल्ल्या शंकर वय 22 राहणार टिळकवाडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत। 18 जून रोजी गोकुळ रोड पोलीस स्थानकाचे निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जोडगोळीला अटक केली होती। त्यावेळी 4 गुन्ह्यांचीही त्यांनी कबुली दिली होती। हलशी तालुका खानापूर येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली। या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कल्लाप्पा शिवाजी भातखंडे यांच्या घरी सोमवार दिनांक 20 जून रोजी चोरी झाली। त्यांचे आई वडील शेतात गेले होते। हीच संधी साधून दुपारी 3:15 सुमारास एका चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील 12,000 रुपयांची रोख रक्कम पळविली। यापूर्वी 8 एप्रिल 2022 रोजीही रात्री 8:45 सुमारास चोरीची घटना घडली होती। यावेळीही बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 80 किलो काजू पळविले होते। या प्रकरणाचा छडा लागला नाही तोच सोमवारी दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे। नंदगड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी FIR दाखल केला नाही। पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे परिसरात भरदिवसा चोऱ्या व घरफोड्या वाढल्या आहेत। FIR दाखल करून घेऊन दोन्ही प्रकरणांचा तपास लावण्याची मागणी केली जात आहे। अग्निपथ योजना सुरू केल्यामुळे तरुणांवर अन्याय झाला असून ही योजना पुन्हा बेरोजगारी वाढवणार आहे। सध्या देण्यात आलेली आश्वासने ही खरी ठरणारी नाहीत, तेव्हा तातडीने अग्निपथ योजना मागे घ्यावी। या मागणीसाठी भारतीय कृषक समाज संघटना व कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। बेडजंगम समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे। आज समावेश झाला तरी समाजाला अजूनही ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा अद्याप तरी देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे आता या समाजाच्या वतीने बेंगळुरू येथे 30 जून रोजी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे। गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आम्ही भाडोत्री घरात राहत असून कुली काम घरकाम तसेच स्वच्छतेचे काम करून उदरनिर्वाह करत आहे, तरी आम्हाला आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर करावी यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे, मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आम्हाला तातडीने आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा समर्थनगरसह इतर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। दलितांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून SCP व TSP सारख्या योजना केवळ कागदावर आहेत। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत दिली जात नाही। स्वच्छता व इतर विभागात काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जात नाही। दलितांवर हा अन्याय होत आहे, हा अन्याय तातडीने दूर करा या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी, कर्नाटक दलित संघर्ष समितीचे सिद्धाप्पा कांबळे यांच्यासह दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। मुक्या जनावरांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पशुसंगोपन खात्याने 24 तास स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे, त्यामुळे जनावरांना आरोग्यासंबंधी सुविधा तातडीने मिळणार आहेत। खात्याने 8277100200 ही हेल्पलाईन सुरू केली असून यावर जनावरांसंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नाला स्वच्छता मोहीम राबवण्यास प्रारंभ केला होता, मात्र येडियुरप्पा मार्गाशेजारील गटारींची स्वच्छता करण्यात आली नव्हती, त्यामुळे 2 दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू लागले आहे। परिणामी वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे शुक्रवारी सदर गटारी स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्यात आली। बेळगाव ते पणजी व जांबोटी ते चोरलापर्यंतच्या रस्त्याची वाताहत झालेली असून प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे।
मागील वर्षी पावसाळ्यात पडलेले खड्डे यावर्षी सुद्धा जसेच्या तसेच असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक ठिकाणी लहान मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने निदान तात्पुरती तरी डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. खानापूर यल्लापूर राज्यमार्गावरील खानापूर ते ननगड रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या उखडल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे झाले असून दुचाकींचे अपघात होत आहेत. तरी या खचलेल्या साईड पट्ट्या भरण्यात याव्यात अशी मागणी वाहनधारक करत आहेत. कसबा ननगड येथे दुचाकीस्वाराने विद्युत खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बद्रीनाथ मारुती मादार वय 21 असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कसबा ननगड येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजता बद्रीनाथ आपल्या घरी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील विद्युत खांबाला दुचाकीची जोरदार धडक बसली. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद ननगड पोलीस स्थानकात झाली आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रसूती आणि शस्त्रचिकित्सा विभागात माता व शिशु मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बागलकोट जिल्हा सरकारी रुग्णालयाला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारची उत्तम योजना असलेल्या लक्षा कार्यक्रमाची समर्पकरित्या अंमलबजावणी करण्यात परिश्रम घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील दिल्ली आणि मध्य प्रदेश तज्ज्ञांच्या समिती पथकाने रुग्णालयाची पाहणी करून सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर राष्ट्रीय आरोग्य कुटुंब कल्याण खात्याने पुरस्काराची घोषणा केली आहे अशी माहिती जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉक्टर प्रकाश बिरादार यांनी दिली. उत्तर कर्नाटक भागात औद्योगिक क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी बेंगळुरू येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान यंत्रोपकरणांच्या प्रदर्शनाला भेट देऊन आमदार सतीश जारकीहोळी यांनी माहिती घेतली. उत्तर कर्नाटक भागात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करण्यासाठी रोबोट तंत्रज्ञान ENC यंत्रासह विविध यंत्रांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान पथकाचे प्रमुख राहुल जारकीहोळी प्रियंका जारकीहोळी उपस्थित होत्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.